नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग वर्धा या ठिकाणची गट क पदाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. फॉर्म भरण्याची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2019 ते 18 मार्च 2019. आणि या ठिकाणी मित्रांनो, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% यासाठी पदं आहेत 31, आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40% पुरुष या ठिकाणी पदं या ठिकाणी आहेत, ती 7 पदं आहेत. या ठिकाणी मित्रांनो, पात्रता त्याच आहे, तर 40% 10वी विज्ञान विषयासह पास असावं, आणि 50% आरोग्य कर्मचारीसाठी 10वी विज्ञान विषयासह पास आणि 90 दिवसाचं हंगामी फवारणी प्रमाणपत्र असावं. आपण महापरीक्षा पोर्टलवर ही सविस्तर जाहिरात आपल्याला मिळेल, त्याचप्रमाणे फॉर्मसुद्धा महापरीक्षा पोर्टलवर आपल्याला भरायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्यमहाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरसुद्धा तुम्हाला फॉर्म पाहायला मिळतील. या ठिकाणी मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी वय असावं कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष, आणि मागासवर्गीयांना 43 वर्षाची सूट आहे जास्तीत जास्त, आणि जे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक वगैरे आहेत त्यांच्यासाठी वयाची सूट 45 वर्ष आहे. या ठिकाणी 10% सुवर्ण आरक्षण, आणि त्याचप्रमाणे SEBC मराठा आरक्षण जे 16% आहे ते सुद्धा लागू आहे. मराठी भाषेचं ज्ञान, मराठी आणि हिंदी भाषेचं, खुल्या प्रवर्गासाठी फीस आहे 500 रुपये, आणि या ठिकाणी मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी फीस आहे 300 रुपये. तर सदरील परीक्षा ही 200 गुणांची असेल मित्रांनो, 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील. तर या ठिकाणी तांत्रिक परीक्षा गटात हा मोडत असल्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा की 30 प्रश्न मराठीचे असतील, 30 प्रश्न त्या ठिकाणी इंग्रजीचे असतील, 30 प्रश्न त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेचे असतील, आणि 30 प्रश्न GK असतील. म्हणजे 120 30 30 30 असे 120 झाले, आणि 40 प्रश्न हे तुमचे विज्ञान विषयावर असतील. म्हणजे ते 80 गुणांचे 40 प्रश्न, 80 गुणांचे अशी एकूण 200 गुणांची ही प्रश्नपत्रिका होणार आहे. म्हणजे 100 प्रश्न त्यामध्ये असतील, 2 तासांचा अवधी असेल. त्यानंतर वाहनचालकासाठी 200 गुणांची परीक्षा होईल, आणि 40 गुणे त्या ठिकाणी वाहनचालकासाठी मित्रांनो व्यावसायिक चाचणीचे असतील. आणि लेखी परीक्षेत कमीत कमी आपल्याला 45% गुण घ्यायचे, तरच आपण त्या ठिकाणी पास होणार आहात. बाकीच्या सर्व गोष्टी त्याच आहेत. महापरीक्षा पोर्टलवर आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याबद्दल काही शंका, प्रश्न, मत असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.